सब्सक्राइब करा आपल्या व्हायरल गोष्टी या यूट्यूब चॅनलला आणि त्यासोबत बेल आयकॉन नक्की दाबा, कारण इथे घेतलेलं नॉलेज वाया जात नाही। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजही दिवसभरातून आयपीएल संबंधी काही मोठमोठे अपडेट्स हे आले आहेत, जे की आपल्या क्रिकेट अपडेट या एपिसोडमध्ये आज आम्ही तुम्हाला हे अपडेट सांगणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, दिवसभरातील पहिल्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर अपडेट येत आहे आरसीबी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघाच्या हवाल्याने। जे की मित्रांनो, रिपोर्टनुसार येथे आरसीबीकडून असा अहवाल येत आहे की आरसीबीची टीम आता 12 मार्चपर्यंत आपल्या कर्णधाराची घोषणा करणार आहे। जे की मित्रांनो, यांनी पुढे ढकलले होते हे आम्ही मागच्या अपडेटमध्ये तुम्हाला सांगितलेले, तर आता याची कन्फर्म तारीख ही आलेली आहे, जे की 12 मार्च। तर मित्रांनो, आता दिवसभरातील दुसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोलायचं झालेच तर हा रिपोर्ट येत आहे हार्दिक पांड्या याच्या हवाल्याने। जे की आता हार्दिक पांड्या हा एनसी कॅम्पला उपस्थित राहणार आहे। तर मित्रांनो, जे संपूर्ण प्रकरण असे आहे की बीसीसीआयने हार्दिक पांड्याला फिटनेस चाचणी म्हणजे फिटनेस टेस्ट ही एनसीए कॅम्पमध्ये करण्यास सांगितली होती, जे की या टेस्ट नंतरूनच आता हार्दिक पांड्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी ही बीसीसीआय देणार आहे। तर मित्रांनो, आता दिवसभरातील तिसऱ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे न्यूझीलंडच्या खेळाडूंकडून, जे की एक आनंदाचीच बातमी आहे। तर मित्रांनो, आता न्यूझीलंडचे सर्वच खेळाडू हे संपूर्ण आयपीएलमध्ये खेळणार आहेत, संपूर्ण सीझन हे उपलब्ध असणार आहेत। जे की मित्रांनो, आम्ही तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले होते की न्यूझीलंडचे खेळाडू हे प्ले ऑफ नंतर नसणार आहेत, परंतु आता न्यूझीलंडचे हेड कोच गॅरी स्टीड यांनी स्वतः हे सांगितलेले आहे। तर मित्रांनो, आता दिवसभरातील चौथ्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे चेन्नई सुपर किंग्ज या संघाच्या हवाल्याने। जे की मित्रांनो, आयपीएल मेगा ऑक्शन नंतरून आता आयपीएलमध्ये नवीन खेळाडूची इथे एंट्री होत आहे। जे की मित्रांनो, आयर्लंडचा खेळाडू जोस लिटल याला सीएसकेने एक नेट बॉलर म्हणून आपल्या संघात घेतलेले आहे। जे की मित्रांनो, जर दीपक चहर काही कारण असतो तो दुखापतग्रस्त आहे त्यामुळे उपलब्ध नसला, तर तेव्हा सीएसके या खेळाडूला आपल्या स्क्वॉडमध्ये घेऊ शकते, त्यामुळेच त्यांनी येथे त्याला नेट बॉलर म्हणून आपल्या संघात घेऊन ठेवले आहे। तर मित्रांनो, आता दिवसभरातील शेवटच्या आणि पाचव्या मोठ्या अपडेटबद्दल बोललो तर हा रिपोर्ट येत आहे आयपीएलमध्ये एंट्री करणाऱ्या आता दुसऱ्या खेळाडूबद्दल, जे की मेगा ऑक्शन नंतर आता हा खेळाडू देखील आयपीएलमध्ये एंट्री करणार आहे। तर मित्रांनो, येथे आयर्लंडप्रमाणेच आता अफगाणिस्तानचाही हा खेळाडू एंट्री करू शकतो। जे की मित्रांनो, गुजरात टायटन्सच्या हवाल्याने हा रिपोर्ट येत आहे की जेसन रॉयच्या जागी आता अफगाणिस्तानच्या रहनुमुल्ला गुरबाजची एंट्री ही आयपीएलमध्ये होऊ शकते, असे काही गुजरात टायटन्सच्या हवाल्याने वृत्त येत आहे। जे की मित्रांनो, या रेसमध्ये पेन मॅक्डोरमॅट देखील आहे, परंतु आता या खेळाडूशी देखील गुजरात टायटन्स या संघाने संपर्क साधलेला आहे, त्यामुळेच हा खेळाडू आयपीएलमध्ये येण्याची देखील शक्यता आहे। तर मित्रांनो, हे होते ते दिवसभरातील 5 मोठे अपडेट्स जे की आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगितले। तर तुम्हाला हे अपडेट कसे वाटले कमेंट करून नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।